नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यात वसलेली आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या बोईसर तारापूर परिसरामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण काल रविवारी आढळून आलाय। बोईसर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे चाचणीत निष्पन्न झालंय। त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी दाखल करण्यात आले होते। तर या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या 35 जणांना क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आलं आहे। या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे। तारापूर औद्योगिक परिसराच्या लगत असणाऱ्या या भागात मोठ्या संख्येने कामगार आणि अधिकारी वर्ग राहत असून बोईसर येथे कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्याने या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय व्यवस्थेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे। औद्योगिक परिसरात अनेक कारखाने अत्यावश्यक सेवेतील उत्पादन बनवत असल्याने तसेच काही उद्योग सलग उत्पादन प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असून सुमारे 50,000 अधिक लोकसंख्या असलेल्या या भागाला कोरोना संसर्गाचा धोका संभवत आहे। कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे। कोरोना विरुद्ध लढण्याचा एकमेव उपाय घरी सुरक्षित राहणे हाच आहे। आज लहान चिमुकल्यापासून अनेकांनी कोरोनावर मातही केली आहे आणि ते कौतुकास्पदच आहे। भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक योद्धे आपले कर्तव्य पार पाळतच आहे, त्यामुळे तुम्हीही आपली जबाबदारी पाळा। साबणाने आणि पाण्याने आपले हात स्वच्छ धुवा। घरातच राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून आपले संरक्षण करा। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।